गुड इवनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर जे जागा निघालेल्या आहेत त्याकरिता फॉर्म नेमका कसा भरायचा आहे. बऱ्याच स्टुडंटचे कॉल येत आहेत, नेमका फॉर्म मध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे, तसे या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपली पोहोचणार आहे. त्या अगोदर आपल्या डब्ल्यू अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये आयसीडीएस आयुक्तालय पुणे भरती 2024 यामध्ये विविध पदाचा समावेश आहे. संरक्षणाधिकारी गट ब असेल, संरक्षणाधिकारी गट क, वरिष्ठ लिपिक, परिवीक्षका अधिकारी या संपूर्ण पदाची एकत्रित बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे. यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, डेली लाईव्ह क्लास असणार आहे, तुमच्या टाईमनुसार तुम्ही व्हिडिओ बघू शकणार आहात, लिखाण लेक्चर जर मिस झालं तर. तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे. या बॅची जी फी आहे 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी मेंटरशिप बॅच पण सुरू झालेली आहे. अंगणवाडी सुपरवायझर सर्वेक्षा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 102 पदाची, याकरिता पण बॅच अवेलेबल आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. या मेंटरशिप बॅच करिता पण अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे 83 29 58 86 25 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, आपण वन बाय वन बघणार आहोत नेमकं फॉर्म कसा फिलअप करायचा. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट तुम्हाला जी लिंक दिलेली आहे लिंक वर जाऊन लिंक ओपन करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस स्कीम महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, या वेबसाईटला जायचं आहे. वेबसाईटला गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही क्लिक हिअर ऍप्लिकेशन, तुम्ही जर नवीन असाल ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर क्लिक हिअर सेकंड नंबरला करायचं, किंवा न्यू रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, याचा 3 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. ठीक आहे, 14 ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती फिलअप करायची आहे. यामध्ये उमेदवाराचं फर्स्ट नाव तुम्हाला टाकायचं आहे जे काही असेल. आपण फॉर एक्झाम्पल घेणार आहोत शुभांगी असेल. ठीक आहे, शुभांगी अभिजित सोळंके. मिडल नेम उमेदवाराचे मधले नाव टाकायचे आहे बरोबर. त्यानंतर कॅन्डिडेटचे आडनाव कॅपिटल मध्ये टाकायचं आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे फॉर्म भरताना. ठीक आहे, त्यानंतर हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का. तर बऱ्याच उमेदवारांचं जे महिला आहेत त्यांचं फक्त महिलांकरिताच फॉर्म आहे, 102 पदांची जाहिरात निघालेली आहे, ते फक्त महिलाच भरणार. परंतु काही महिलांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी यस करायचं आहे नावामध्ये जर चेंजेस झाले असतील तर. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे, कोणत्या महिन्यात जन्म झाला वगैरे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट दिलेला आहे त्यांनी आपले दहावीचा जो नंबर आहे त्या नंबर फिलअप करायचा आहे, एच 10 वगैरे काय असेल तर. त्यानंतर तुमची दहावीचे जे पेपर आहे, तुम्ही पासआउट कधी झाला, 6/2010 असेल, 2012 कोणी 14 मध्ये पास झालं असेल. त्यानंतर एक्झाम सेंटर प्रेफरन्स द्यायचे आहेत, आपण पुणे फर्स्ट अहमदनगर छत्रपती संभाजीनगर असे 3 तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो तुमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे तुम्ही टाकलेला आहे त्यावरती ओटीपी येईल, तुम्ही ओटीपी या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट येणार आहे संपूर्ण माहिती, तुम्ही काय काय दिलेलं आहे, कॅन्डिडेट नेम, त्यानंतर कॅन्डिडेट लास्ट नेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर फिमेल, वडिलांचे नाव, आईचे नाव येईल, मोबाईल नंबर तुम्ही जे काही टाकला होता अगोदर, मेल आयडी प्लस माध्यमिक शाळांत आसन क्रमांक, सीट नंबर तुमचा, त्यानंतर मॅट्रिकचा महिना आणि वर्ष, या सर्व याच्यावरती तुम्ही बरोबर असेल तर क्लिक करायचं आहे, टिक मार्क करायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे एक फॉर्म सॅम्पल फॉर्म भरून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट येते तो तुमचा अपडेट काय काय याच्यामध्ये, तुम्ही जर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट ची माहिती टाकायची आहे, नॉन क्रिमिनल, डोमासाईल कधी निघालेला आहे, इश्युइंग सर्टिफाईड इश्युइंग अथॉरिटी कोणत्या कोणाकडून कोणत्या प्राधिकरणाचं नाव, एसडीओ अमरावती असेल, पुणे,
त्यानंतर नॉन क्रिमिनलची डेट, कास्ट सर्टिफिकेटची डेट पण टाकायची आहे आणि सिरियल नंबर आणि कधी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल कोणत्या तारखेला मिळालेलं आहे ते तुम्ही फिलअप करायचं. डोमासाईलचं सेम आहे. तसेच अर्जदाराच्या कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल्स, अर्जदाराच्या दृश्यमान ओळखीची खूण, मोल ऑफ तुमच्या अंगावरती हातावर असेल किंवा चेहऱ्यावरती मोल म्हणजे मास काय म्हणतो आपण, मोल असेल तर त्याची ओळखण सांगायची आहे, ते पण ऍड करायचंय. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल डू यू हॅव पॅन कार्ड, डू यू हॅव आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय डी, याचं काळजीपूर्वक फिलअप करायचं आहे. तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, येस केल्यानंतर त्यांचा पुढे क्रमांक देण्यात येईल, कधी तुम्हाला मिळालेला आहे, कधीपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणार आहे त्याची, पॅन कार्डची किंवा वोटिंग कार्ड असेल, बँक खाते, तुमचा जो पासबुक आहे ज्याच्यावरती फोटो आहे तुमचा व्यवस्थित, आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबर दिसत असेल, ते पहिलं पेज बँकेचं तुम्ही अपलोड करायचं आहे. ठीक आहे. माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छने माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे यावरती टिक मार्क करायचे आहे. नंतर नेक्स्ट पेज तुमचं सेव्ह आणि नेक्स्ट येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सेकंड याच्यामध्ये ऍप्लिकेशन पोस्ट, कोणत्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय, अंगणवाडी सुपरवायझर, त्याच्यावर टिक करायचं आहे. त्यानंतर ऍडिशनल डिटेल मध्ये तुमचे जे काही महत्वाचे डॉक्युमेंट, कोणकोणते तुम्ही पात्र आहात, अजून अनुभव एक्सपिरियन्स असेल किंवा ते नमूद करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन मध्ये 10वी 12वी आणि पदवी यांचे गुणपत्रिका तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. ठीक आहे. फायनल इयरची, ठीक आहे, किंवा डिग्री सर्टिफिकेट केलं तरी चालेल. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला जो एक रखाना येईल, आपण सुरुवातीचा जो पाहिला टिक मार्क करण्याचा, त्यावर रखाना चेक करायचा आहे, व्ह्यू करायचा आहे, प्लस तुमचा आत्ताचा फोटो स्कॅन करायचा आहे डॉक्युमेंट अपलोड मध्येच. सो अगोदरचा जो लेटेस्ट फोटो आहे, पासपोर्ट साईज, तो सिग्नेचर अपलोड करायचे, जे दिलेला आहे 230 KB असेल, जे काही त्यांचे डायमेन्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 10वी 12वी सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही अगोदर जे येस केलेलं आहे ते सर्व, त्यानंतर लायसन असेल, वोटर आय डी, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. तसेच शेवटी तुम्ही क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड सबमिट प्रत्येक ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर लास्टला पेमेंट, एकतर तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा QR कोडवरून पण पेमेंट करू शकता. त्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल, टेक्स्ट मेसेज आणि मेलवर पण मेल पण येईल तुम्हाला, डॉक्युमेंट तुमचं फॉर्म फिलअप झालेला आहे सक्सेसफुली आणि पेमेंटचा पण मेसेज येईल, सक्सेसफुली पेमेंट झालेलं आहे असा मेसेज आल्यानंतरच तुम्ही परत एकदा प्रिंट काढून घ्यायचे आहे किंवा सेव्ह करून ठेवायचे तुमच्या लॅपटॉप मध्ये, किंवा झेरॉक्स काढून ठेवली तरी चालेल पेमेंटची आणि फॉर्मची पण. ठीक आहे. हे सर्व आपण सुरुवातीपासून रजिस्ट्रेशन पासून काय काय माहिती तुम्हाला ऍड करायची आहे, फिल करायची आहे, कुठून कुठं पर्सनल डिटेल असेल, ऍडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स अँड डॉक्युमेंट अँड पेमेंट, हे 5-6 पार्ट यामधील महत्वाचे आहेत. तुमचा फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे, आयडी आहे, तो सेव्ह करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचं हॉल तिकीटच्या वेळेस काम पडणार आहे. ठीक आहे. एवढी संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्म संदर्भात दिलेली आहे. त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये अंगणवाडी मेंटरशिप तसेच अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा बॅच स्टार्ट झालेली आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडी सुपरवायझर करिता ज्या महत्वाच्या नोट्स आहेत, ICDS नोट्स, यामध्ये पोषण संगणक सहित सर्व जे कायदे आहेत, मायनर ऍक्ट वगैरे सर्व यामध्ये अंतर्भाव असणार आहे. 550 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे. तसेच मराठीच्या नोट्स, JK, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता असेल, मराठी टॉपिक वाईज इंग्लिश हँड रिटन नोट्स सर्व अवेलेबल आहेत. आपल्या WY अकॅडमीचा मोबाईल क्रमांक 8329 58 58 8625 या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन फॉर्म संदर्भात पण दिलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांना फॉर्म संदर्भात ज्या अडचणी आहेत
त्या माहिती झालेल्या पाहिजे. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये समाज कल्याण निरीक्षक बॅच 2024 सुरू झालेली आहे. या बॅचची फी 2000 रुपये म्हणजे तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी. तसेच आयसीडीएस महिला बाल विकास विभागामध्ये ज्या जागा निघालेली याकरिता नवीन बॅच सुरू झालेली, आपण बॅचची फी 2000 रुपये असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेले, जसं बोर्डवरती मी लिहिला त्या संदर्भात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.